नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे पूर्ण देशामध्ये आशीर्वाद यात्रेचं पीक आलेलं आहे आणि महाराष्ट्रात त्यात कसं सुटणार सुद्धा काही नवीन मंत्री झाले काहींना बढोतरी मिळाली त्यामुळे ते सुद्धा मंत्री आशीर्वाद यात्रा घ्यायला निघाले आपल्या लोकसभा क्षेत्रापासून आसपासच्या तीन जिल्ह्यामध्ये त्यांना फिरायचं आहे आणि मराठवाड्यामध्ये भागवत कराड डॉक्टर भागवत कराड जे राज्यमंत्री आहेत सध्या वित्त मंत्रालयात अर्थमंत्रालयात त्यांनी पण गोपीनाथ गडापासून आपली आशीर्वाद यात्रा सुरू केलेली आहे त्यावेळेला पूर्ण मुंडे समर्थक भाजपाचे लोक डॉक्टरवर प्रेम करणारी लोक असे असंख्य लोकं जमली होती तिथे नारे लागलेत गोपीनाथ मुंडे अमर रहे ते सर्व ठीक होतं पण एक नारा पंकजाताई अंगार आहे बाकी सब भंगार आहे यावर पंकजाताई भयंकर नाराज झाल्या आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना हडकावलं आता कार्यकर्त्यांची चुकी काय कार्यकर्ता भोळा असतो निस्सीम प्रेम करणारा असतो त्याला राजकारण कळत नाही पंकजा ताईंना पहिले हे नारे जेव्हा मोठमोठ्याने लागत होते तेव्हा आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण पंतप्रधानांनी स्वतः कानपिचक्या दिल्यानंतर आपलं राजकीय भविष्य तर थोडं सुरक्षित राहावं म्हणून त्यांनी लगेच विड्रॉवल फॉर्ममध्ये गेल्या पण कार्यकर्ता विड्रॉवल फॉर्ममध्ये जात नसतो जो गोपीनाथ मुंडेवर निस्सीम प्रेम करतो ज्या गोपीनाथ मुंडेला जो देव मानतो त्याच्यासाठी हा नारा फारच कॉमन आहे आणि ताईंना जरी वाटत असेल की त्यांच्यावर अन्याय नाही झाला पण लोकांना जर वाटत असेल तर मग त्यांना बोलणारा ताई कोण कारण अशीच जेव्हा पंतप्रधान जयपूरला गेले मागच्या निवडणुकीच्या वेळा तेव्हा मोदी तुझसे बैर नाही वसुंधरा तेरी खैर नाही हे जेव्हा नारे लागत होते तेव्हा नरेंद्र मोदींनी कार्यकर्त्यांना डटावलं नाही किंवा त्यांना चूप नाही केलं ते नारे लागू दिले त्यांनी आणि शेवटी व्हायचं तेच झालं वसुंधरा की खैर नाही तर ती खैरच झाली म्हणजे त्या हारल्या आणि त्यानंतरच्या लोकसभेमध्ये मोदींनी स्वीप केलं त्यामुळं कार्यकर्त्यांवर तुम्ही दडपशाही आणू शकता हे तुमचं राजकारण आहे पण कार्यकर्ता हा फार प्रेमळ आणि हा निष्पाप असतो त्याला फक्त नेत्यांचं प्रेम असतं आणि गोपीनाथ मुंडेंना मांडणारे देव मांडणारे असंख्य कार्यकर्ते पूर्ण मराठवाड्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात आहे याची ग्वाही मी तुम्हाला देऊ शकतो त्यामुळं आपलं राजकारण नीट चालावं म्हणून कार्यकर्त्यांना तुम्ही दाटवलं ती गोष्ट वेगळी पण कार्यकर्त्यांनी नारे कारण त्यांना वाटलं मुंडे परिवारावर कुठेतरी अन्याय झाला त्यामुळं थोडं कार्यकर्त्यांनाही समजून घ्यावं ताई प्रत्येक ठिकाणी स्वतःचं राजकारण नसतं पाहायचं कधी कधी कार्यकर्त्यांनासुद्धा सांभाळून घ्यायचं असतं आणि ही जी कार्यकर्ती आहेत ही कोणाच्या हुसकवल्याने नारे लावणारी नव्हे कमीत कमी, -कमी गोपीनाथ मुंडेच्या जयघोष करणारे कार्यकर्ता हे मनापासून जयघोष करणारे आहेत एवढी मी ग्वाही देऊ शकतो आज एवढंच पुन्हा उद्या काही नवीन विषयासोबत येतो तोपर्यंत नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र